तुम्ही ऐकलं असेल ना, बघितलं असेल ना त्या कुठला तो मूवी ये जवानी है दिवानी, त्या मूवीमध्ये रणबीर कपूर कसा खुर्ची असे अशी फेकतो शॅम्पेन ग्लासेसवरती आणि शॅम्पेन अशी वाहते. आमच्या मित्राच्या लग्नाला पाणी कमी पडलं. पालघरला पाणी कमी पडलं, शेवटची एक पाण्याची बॉटल उरली होती आणि दोन बायका भांडतायत की नाही ही बॉटल आमची आहे, आम्ही मुलांकडचे होत. दुसरी बाई म्हणते आंटी माझंच लग्न आहे. हे सगळे जोक सांगतायत यार माझे यार मध्ये मध्ये. आधी आम्ही ठाण्यात शो करायचो, ह्या व्हेन्यूचं नाव बॅक स्पेस आहे, माहिती होतं कोणाला? सांगते आता, नोट करून घ्या. ठीक आहे, हा बॅक स्पेस नाव आहे. आणि आम्हाला असं वाटायचं की अरे ठाण्यात कॉमेडीची ऑडियन्सच नाही आहे, शोजच होत नाही, कॅन्सल करायला लागतात शो, कोणीच येत नाही. आता आम्हाला कळलं की आम्हाला बघायला येत नाही. हा मध्ये मी आले होते, कोणी काय त्याचं तिचं नाव काय, प्रशस्ती सिंग आली होती, तेव्हा आले होते. मी मागे बसले होते, 70 लोक, सोल्ड आउट शो. माझे स्वतःचे मैत्रिणी मग मागे बसले, म्हटलं काय रे इथे बरोबर आलास, हा कॉमेडी ऑडियन्स नाही आहे ठाण्यात. माझी एक मैत्रीण आहे, कालच बनवली न्यू फ्रेंड, बँड्रा फ्रेंड. ठीक आहे, सोबो सोबो म्हणू शकतो का बँड्राला, बँड्रा फ्रेंड. ती मला म्हणते ओ इज इट ठाणे, आय युज टू थिंक इट्स थेन. थेन थेन रोज जाते रे मी इथपासून बँड्राला शो वगैरे करायला, कारण ठाण्यात ऑडियन्स नाहीये ना. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, तुमच्यामुळे मला रोज जायला लागतं बँड्राला शो करायला. इथपासून जाते मी, रेडी होते. ठीक आहे, अपरिचित पिक्चर बघितल्या सगळ्यांनी? हा मी जाते इथून, घरातून निघते अंबी होऊन आणि दादर आला की होतो अपरिचित. मेकअप करून जाते मी, मी उतरते दादरला, उतरते मी लाईन चेंज करायला, मेकअप उतरतो घाटकोपरला. काय ट्रेन मध्ये काय कोणी ट्रॅव्हल करतं ट्रेन मधून इथे? करायला लागतं ना. मला एक सांगा, हे जे आपलं मुंबई लोकल आहे ह्याचं कुठे रेप्लिका मॉडेल वगैरे आहे का रे? नाही ट्रेन मध्ये बायका मला म्हणतात ट्रेन मे चढना सीख के आओ, की कुठे कुठे जाऊ, मी रेडी आहे सीख के आओ. काय काय ॲडव्हेंचर होतात एक एक ट्रेन मध्ये. त्या मला आणि माझा आणि छोट्या बाळांचा इंटरॅक्शन खूप कमी आहे. ठीक आहे, तर एकदा ना ट्रेन मध्ये एक छोटस बाळ होतं, क्यूट नव्हतं पण तरी मी म्हटलं प्रॅक्टिस करून घेऊया ना, तर मी केलं त्या बाळाला असं उलुलू कुचिकू असं काहीतरी. आणि त्या बाळाची आई बाळाला विचारते माझ्याकडे पॉइंट करून, ताई छान आहे ना, जाणार ताई सोबत? मी म्हटलं ते बाळ जर चुकूनही हो म्हणालं मी उडी मारेन. आजकाल मित्रांसोबत चालू आहे माझा हँगआउट जास्ती झालाय, आता लग्न व्हायला लागली सगळ्यांची. कोणाकोणाचं लग्न झालंय इथे? अरे काय काय वाटतं लग्न करायला पाहिजे की नाही? बायको सोबत हा उत्तर नाही, हे उत्तर नाहीये. मॅडम नाही विचारू, मॅडम मॅडमने हात वरती नाही केलं. ओके ठीक आहे, मॅडम काय रेकमेंडेड आहे का लग्न करणं, काय वाटतं? सब अपना अपना देख लो, माझ्या आई सारखं बोललीस ग. बापरे तुमची बायको कुठे सर? बाजूला बसले झाल. आमच्याकडे हॉस्टेलची सर्व्हिस पण आहे, राहू शकता तुम्ही इथे आजची रात्र. माझ्या मित्रांची होत आहेत लग्न, मला म्हणतात डेस्टिनेशन वेडिंग आहे. म्हटलं कुठे रे? पालघरला. डेस्टिनेशन वेडिंग म्हणून पालघरला बोलवतात. आणि काहीच यांना काही काही माहिती नाही लग्नाबद्दल, काहीही इन्फॉर्मेशन नाही आहे की असं काहीतरी कर बॅचलर पार्टी वगैरे. 2 आठवडे भांडणं झाली आहेत ग्रुपमध्ये की अरे ये बॅचलर पार्टी दुल्हा देता है या उसके दोस्त.
काहीच माहिती नाही कोणाला. मी म्हणाले त्यांना, हे बघा ब्राइडल शॉवरची फोटो टाकली वहिनी साहेबांना, बघा छान दिसते ना आपली वहिनी, बघा असं करायचंय आपल्याला. आणि ते नाही का ब्राइडल शॉवरची फोटो येतात ना, अशी ड्रेस घातलाय वहिनीनी, हातात बलून आहे, बलून वरती लिहिले ब्राइड टू बी. दाखवलं मी सगळ्या मित्रांना की असं काहीतरी करायचं, घेऊन आले ब्राइड टू बीचा बलून. अजिबात डो सगळे इंजिनियर. कॉपी पेस्टची एवढी सवय लागलेली आहे. एवढा चांगला आम्ही डान्स प्रिपेअर केला होता, मित्राच्या लग्नाला डान्स करूया, लॉंग दा लष्कारा असं वगैरे सगळं केलं. एवढा हॉल बुक केला होता, एवढा डॉट 4 वाजता हॉलचा मॅनेजर आला आणि सगळे लाईट पंखे बंद करून गेला. म्हणाला संपलं, वेडिंग संपलेलं आहे. म्हटलं अरे दादा मंत्र चालू आहे तर अजून आमचा डान्स बाकी आहे, थांबा जरा. तुम्ही ऐकलं असेल ना, बघितलं असेल ना त्या कुठला तो मूवी ये जवानी है दिवानी, त्या मूवीमध्ये रणबीर कपूर कसा खुर्ची असे अशी फेकतो शॅम्पेन ग्लासेसवरती आणि शॅम्पेन अशी वाहते. आमच्या मित्राच्या लग्नाला पाणी कमी पडलं. पालघरला पाणी कमी पडलं, शेवटची एक पाण्याची बॉटल उरली होती आणि दोन बायका भांडतायत की नाही ही बॉटल आमची आहे, आम्ही मुलांकडचे होत. दुसरी बाई म्हणते, आंटी माझंच लग्न आहे. ठाण्यात किती बिल्डिंग्स आहेत नवीन नवीन बघितलेत का तुम्ही? कन्स्ट्रक्शन फुल ऑन चालू आहे. हा बिल्डिंग्सला ब्रँड एम्बॅसेडर वगैरे आहे. एक बिल्डिंग आहे STG नावाची, बघितले का? नाही STG बिल्डिंग बघितले का? त्या बिल्डिंगचा ब्रँड एम्बॅसेडर कपिल देव आहे. त्याला माहिती असेल का कोलशेत कुठे? वेलकम होम कपिल देव. काय एवढं मोठे व्यक्ती, त्यांना काय वेलकम होम कपिल देव म्हणतात. एक एक घर बघायला गेले होते मी, त्याच्याकडे घर नाही आहे, फोटो भरपूर असतात. फोटो भरपूर आहेत, फोटो दाखवत होते मला. मी म्हटलं दादा खूप छान फोटो आहे, मस्त फोटो आहे, अमेझिंग. पण या फोटोमध्ये जे मागे ॲडोबे स्टॉकचा लोगो दिसतोय ना मला, याचं काहीतरी करा. गेले होते मी, मला म्हणतो आमच्याकडे स्मार्ट सिटी बिल्ड केली आम्ही. स्मार्ट सिटी ऐकलंय का? सगळ्या बिल्डिंग्सना आजकाल स्मार्ट सिटी म्हणतात. मी विचारलं का स्मार्ट सिटी काय, म्हणतो यहाँ पे आप घर लोगे तो आपका इलेक्ट्रिसिटी बिल 75% से कम आएगा. म्हटलं कसं काय? म्हणतो लाईट 6 तासच असते, 18 तास लाईट नसते. ठाण्याला राहते मी माझ्या आईसोबत आणि आईला आणि मला फिरायची खूप आवड आहे. एनीवन हू लाईक्स टू ट्रॅव्हल मेक्स सम नॉइज. माझ्या आईला फिरायची एवढी आवड आहे, तिला मी विचारलं 50th बर्थडे साठी काय पाहिजे गिफ्ट, तर मला म्हणते गोव्याला जाऊया. फक्त आम्ही दोघच, दोन बायका, कोणाचीही बॉडी बिकिनी घालण्यासारखी नाही. दोन्ही गेलो आम्ही, दारू पित नाही, सिगरेट पित नाही, काही मजा आली नाही. कधी ऐकले गोव्यामध्ये सायक्लोन आलाय? आला होता. आई आणि मी घेऊन गेलो होतो सायक्लोन. तिथे पोहोचलो आम्ही 12 वर्षात पहिल्यांदा गोव्यात सायक्लोन. 2 दिवस लाईट नाही, 3 दिवस पाणी नाही. आई म्हणते हे सगळं करायचं होतं तर का आलो इथे, कळव्यातच राहिलो असतो. जाम जाम ठाण्याची फार वाईट बुराई करते मी, नाही असं सॉरी. हा चांगले जोक्स म्हणे ना ठाण्यावरती. ठाणे इज अमेझिंग, लव ठाणे. थेन सॉरी.